दुष्काळी भागाला कायमस्वरूपी पाणी मिळणार. भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांची माहिती. तारळी प्रकल्पाच्या कामाची केली पाहणी. तारळी धरणातील पाणी आरपळ कालव्यात सोडून ते पाणी कराड तालुक्यातील मसूरच्या दुष्काळी विभागासह घाटापासून खालच्या भागाला मिळेल. येत्या 4 दिवसात हे पाणी सुटेल अशी अपेक्षा. तारळी प्रकल्पाच्या कामाची पाहणी करताना भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, शेतकरी संघटनेचे सचिन नलावडे, राष्ट्रीय काँग्रेसचे कराड उत्तर तालुका अध्यक्ष निवास थोरात व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तारळी प्रकल्पाच्या कामाची पाहणी गुरुवारी भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी केली. या योजनेसाठी शेतकरी सातत्याने मागणी करत होते. मसूर विभागात पाणी देण्यासाठी लिंक कॅनॉल जोडण्याचे काम युद्धपातळीवर चालू असून येत्या 20 तारखेला मसूर विभाग व घाटाखालील वाठार व परिसराला पाणी मिळणार असून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल असे त्यांनी सांगितले. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. जेवढं पाहिजे एवढं प्रेशरनं मिळत नव्हतं. माझं उरमोडे असेल, जे कटापूर असेल, या योजनांचं सक्षमीकरण पाणी उचललं गेल्यामुळं तिथून पुढच्या वाटारपासूनच्या खालच्या गावांना पाणी मिळणं खूप कठीण झालं होतं. म्हणून काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या योजनेचे पाठपुरावा म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करत होतो. आज सकाळी ज्यावेळेला अधिकाऱ्यांना भेटल्यावरती त्यांनी सांगितलं की 4 दिवसांमध्ये आम्ही या योजनेचं काम पूर्ण करतोय आणि हे पाणी पुढच्या 20 तारखेपर्यंत आम्ही या कॅनलचं पाणी आपण तुमच्या अर्पळ कॅनलमध्ये सोडतोय. निश्चितपणे विश्वास आहे, कारण माझंही बोलणं सगळ्या अधिकाऱ्यांची सकाळपासून झालंय. आदरणीय देवेंद्रजींच्याही कानावरती मी हा विषय घातला की आपण वरती पाणी घाटावर जातोय पण हे खालची गावं पाण्यापासून वंचित आहेत, या ठिकाणी पाणी मिळत नाही. आणि तसं देवेंद्रजींनी सुद्धा तो विषय मान्य केला आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की पाणी तात्काळ, दुष्काळजन्य परिस्थिती आहे, तात्काळ पाणी शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. म्हणून हे तारळी धरणातलं पाणी 1-4 दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. त्याचा खऱ्या अर्थानं सगळ्या आपल्या शेतकरी बांधवांना आनंद होतोय. यामध्ये सगळेच आम्ही पदाधिकारी आपण सगळेजण प्रयत्न करतोय येणाऱ्या 20 तारखेपर्यंत पाणी सुटावं आणि शेतकऱ्याच्या खऱ्या शेतीला पाणी मिळावं, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा एवढी मी अपेक्षा करतो.